हरिओम, माझं नाव त्रिशाली गोलेकर. मी पिंगोळीमध्ये राहते. मला आता बापूंच्या उपासनेला येऊन 1 वर्ष झालं. तर बापूंविषयी, म्हणजे आमची मुलगी होती, मुलगी 25 वर्षा वयापर्यंत आलेली. नाही, गुरुपौर्णिमेचा उत्सव होता म्हैसूरकरांच्या इकडे, तेव्हा मी त्या मुलीला घेऊन पहिलेच तिकडे गेलेलो. तर त्यांचे ते आलेले, त्यांचं सगळं बापूंविषयी ऐकून मी प्रयत्न बापूंच्या इकडे यायला, उपासनेला यायला सुरुवात केली. आणि त्याच वर्षी माझी मुलगी, ती गोव्याला जाण्याचा विचार होता, तिचा नोकरीविषयी. तर ती आणि मी दोघी पण गेलेलो तिकडे. नंतर मग ती पण यायला लागली उपासनेला. आणि तसाच थोड्या दिवसांनी, मार्गशीर्ष महिना होता, पहिल्याच गुरुवारी मुलीला माझ्या स्थळ आलं ते कणकवलीचं. पण ती तयार हो झाली लग्नाला, म्हणजे ती पहिली तयार नव्हती, पण स्थळ आल्यामुळे ती हो म्हणाली लग्नाला. लग्नाला हो म्हणाली, नंतर ते स्थळ आलं, बघून बिघून गेले, सर्व काही सुरळीत चाललं. तर लग्न म्हटल्यानंतर पैसा हवाच ना आपल्याकडे, पण पैशाची आमच्याकडे अजिबात सोय नव्हती. तर मी आम्ही दोघांनी, माझे पती हरिश्चंद्र गोलेकर आणि मी, आम्ही दोघांनी बापूंना म्हटलं, तुम्हीच काय येता आता, मार्ग दाखवा आम्हाला. तर हे बापूंनी मार्ग दाखवला, तर असे कोणी कोणी आम्हाला पैशाची सोय केली. बापूंच्या सेवेत बापूंचंच नाव घेऊन घेऊन आम्ही पुढे लग्नाला तयारी सुरुवात केली. आणि तयारी सुरुवात झाली, लग्न झालं, लग्न बऱ्यापैकी पार पडलं. आणि ती आता कणकवलीला आराम, घरी आपल्या सौख्याने नांदते आहे. ते असलं, कुठे हे केलं तरी बापूंचं मी नाव घेत राहते. आणि तेच बापूने आम्हाला हे सगळं सहाय्य केलं. श्रीराम अभंग.